सिडको तर्फे तळोजे फेज 1 येथील सेक्टर 2, सेक्टर 9 आणि सेक्टर 10 येथे नवीन उद्याने तयार करण्यात आली आहेत. पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या उद्यानांचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरीश केणी, नगरसेविका अनिता पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर तलोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी, विनोद घरत, आशा बोरसे, कृष्ण पाटील, नंदू म्हात्रे, सूरज पोरजी, दिनेश केणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आता या गेल्या 1.5 वर्षामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रभाग समिती अ असेल, ब असेल, क आणि ड या सर्व समितीमध्ये जवळजवळ 40 ते 50 कोटीची कामं आता काढलेली आहेत. मग त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये छोटी छोटी कामं, मग पावसाळी गटार असेल, रस्त्याचं काँक्रिटीकरण असेल, समाज मंदिर बांधणं असेल, व्यायामशाळा बांधणं असेल, असे छोटे छोटे कामं आम्ही प्रत्येक गावामध्ये घेतलेले आहेत. आणि केवळ गावाचं नाही तर सिडकोचे कामं आम्ही या नवीन बजेटमध्ये मंजूर करत आहोत, जेणेकरून सिडकोचे जे भाग आहेत, जे सिडकोने नव्याने हस्तांतरण पालिकेत झाले आहे, तेही ते काम झालं पाहिजे. नाहीतर एका बाजूला गावाचा विकास होतो आहे आणि सिडकोचा विकास, सिडकोच्या भागाचाही विकास झाला पाहिजे. म्हणून जे जे प्लॉट सिडकोकडनं हँडओव्हर झालेले आहे, म्हणजे गार्डन असतील, क्रीडांगण असतील, त्यांचाही विकास करण्याचं काम पालिका करत आहे. असं हळूहळू का होईना, परंतु गाव, शहर आणि पूर्वीची नगर परिषदेचा जो विभाग आहे, त्या सर्वांची कामं एकत्रित करण्याचं काम पालिकेमार्फत होत आहेत. नक्कीच आपल्या सर्वांच्या सूचना या आमच्याकडे येत आहेत आणि त्या सूचनावरती काम करण्याचं जे काही पुढचं काम आहे ते आम्ही नक्कीच करू. आपण सर्वांनी आम्हाला या इथे सगळ्यांना बोलवलं आणि आपण जे काही काम करत आहात त्या सर्व आपल्या कामाला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आज या इथे तळोजा फेज 1 या मैदानाच्या इथे उद्घाटन होत आहे आणि त्याचबरोबर या आपला तळोजा फेज 1 आहे, या इथे अनेक अशा इथं सिडकोने चांगल्या प्रकारे इथे या इथे विकास करायचा यांनी प्रयत्न चालवला आहे. परंतु इथे आज आपण या उद्यानाचं उद्घाटन करत आहोत किंवा काही इतर सुविधांची आत्तापर्यंत सध्या इथं सुविधा चालू झालेल्या आहेत, परंतु त्या तोटक्या स्वरूपामध्ये आहेत, त्या पूर्ण अशा नाही आहेत. आपल्याला या इथे अजूनही एका चांगल्या अशा भाजी मंडईची, आपल्याला त्याच्याचबरोबर मच्छी मार्केटची, आपल्याला इथे गावामध्ये उपलब्ध होणारे पण या इथे आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये मच्छी मार्केटची उपलब्धता आपल्याला आवश्यकता असणार आहेच. त्याचबरोबर आपल्याला एका चांगल्या सभागृहाची आवश्यकता आहे. ज्यावेळेला आपल्या समाजातील कार्यक्रम आपल्याला करायचे असतील किंवा ज्यावेळेला आपल्याला समाजातील मनसांत आपल्याला लग्न वगैरे असे आहेत किंवा अशा स्वरूपाचे आपल्याला कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत, घरातील काही घरगुती असे कार्यक्रम करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला सभागृहाची आपल्याला आवश्यकता आहे. तर त्यासाठी या इथे एक अल्पसंख्याक भवन हे बांधलं जाणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला फक्त एका सभागृहाने आवश्यक पूर्णता होणार नाही आहे, तर आपल्याला किमान 2 सभागृहांची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणजेच आपल्याला 2 अशा प्रकारचे कम्युनिटी हॉल यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर इतर सांधा, आज सांधा आपण इथं गार्डन बांधतोय, आपण या इथं प्लेग्राऊंड सुद्धा इथं उद्घाटन करतोय, पण आपल्याला एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आपल्याला आवश्यकता आहे. अशा स्वरूपाच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यांची आवश्यकता ही लवकरात लवकर या इथं पूर्ण व्हावी. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका आज तळोजा फेज 1 स्वच्छता विभाग हा सांगताय, स्वच्छता विभागाची जबाबदारी आज पनवेल महानगरपालिकेकडे आहे. या इथे स्वच्छतेचे मत त्याच्यानुसार इथे जे फेरीवाल्यांचं आक्रमण झालेलं, अतिक्रमण झालेलं आहे, ते लवकरात लवकर या इथं साफ व्हावं अशी इथं माननीय प्रल्हाद केणीजी आणि निर्दोष केणीजी यांनी जी मागणी केलेली आहे, लवकरात लवकर या विषयावरती आम्ही लक्ष देऊ आणि तळोजा फेज 1 हे अतिक्रमण मुक्त होईल यासाठी आम्ही इथं जोमदार असे प्रयत्न करणार आहोत. याचे आपल्याला परिणाम आपल्याला लवकरात लवकर दिसून येतील. त्याचबरोबर आपल्या इथे सिडको वसाहतीमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्लॉट आपल्याला उपलब्ध व्हावेत, जेणेकरून आपल्याला या इथं ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र हे आपल्याला उपलब्ध करून देता येईल. आपल्याला एक मोठ्या स्वरूपाच्या अशा आपल्याला बागा आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. त्याचबरोबर इतर सुविधा, सर्व प्रकारच्या सुविधा या पूर्ण भेटतील आपल्याला. यासाठी पनवेल महानगरपालिकेतर्फे आम्ही इथे या सर्व सोयीसुविधा आपल्याला भेटण्यासाठी कटिबद्ध राहू. या संपूर्ण गावांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सतत कार्यरत असणारे आपले सन्माननीय आमदार प्रचंडराव ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलच्या महापौर कविताताई चौतमोल असतील,
आपले सभागृह नेते परेशदादा ठाकूर असतील किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीचे या प्रभागातील नगरसेवक असतील किंवा आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष निर्दोष केनी असतील। 2016 मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य माझ्या पत्नी प्रतीक्षा केनी यांनी शब्द दिला होता की या तळुजा पेज वन मधील सर्व मुद्द्यांचं चांगलं काम करून लोकांनी व्यवस्थित उद्यानं खेळण्यासाठी मैदानं ही लवकरात लवकर पनवेल महानगर महापौर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील सरकोच्या माध्यमातून असतील लवकरात लवकर केले जातील असा शब्द दिला होता। आम्ही सिरकोटकडे पाठपुरावा केला सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही हे आज सुसज्ज अशी तीन उद्यानं आम्ही तयार करू शकलो। मी धन्यवाद देईन प्रशांतदा ठाकूर साहेबांना कारण प्रशांतदा ठाकूर साहेबांना एखादा कुठलं काम सांगितलं आणि प्रशांतदा ठाकूर साहेबांनी आपल्याला आठवण करून त्या कामाचं काय झालं हे विचारल्याशिवाय ते राहत नाही आणि काम एखादं हातात घेतलं ते पूर्णत्वास नेण्याचं ते सिद्धीस नेण्याचं काम प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून केलं जातं। 2016 मध्ये आम्ही पत्र दिलं आज 2020 मध्ये आज सुसज्जाचे उद्याने आपल्याला मैदानही त्याची खेळायला मिळत आहेत याचं सर्व श्रेय आपले सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांना जातं। पनवेलचा सर्वांगीण विकास तसेच आपल्या या तळोजा नगरीचा विकास करणे आज आपल्या प्रशांतदादांचं ध्येय आहे। संपूर्ण पनवेलला विकासामुभूक करावं हेच त्यांचं ध्येय आहे।